सो आपण आता गेटमधून आतमध्ये आलो आहोत. हा संपूर्ण परिसर आहे. समोर आपल्याला दिसतंय मस्तपैकी धरणाचा ब्रिज दिसतोय. हे पाणी बऱ्यापैकी जड आहे, म्हणजे काय म्हणतात ते, त्याचा व्हॉल्यूम खूप आहे. सरळ लाईन दिसते आपल्याला, तिकडे काहीतरी तुम्हाला अडथळे दिसतात, ज्याला की ज्या फरशा बसवलेल्या आहेत झिगझॅग पद्धतीने. इथे अशा लाईन मध्ये आपल्याला अशा स्ट्रिप्स दिसत आहेत, ज्याला की चाळणी असं म्हणतात. खास वैशिष्ट्य हे आहे की ह्या प्रोसिजर मध्ये एकदम झिरो इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. इथे कुठेही इलेक्ट्रिसिटीचा वापर होत नाही. आणि येस, आता सर्वात एक्सायटेड पार्ट म्हणजे धरणाच्या पलीकडे काय आहे ह्याची उत्सुकता मला पण लागलेली आहे. नमस्कार, मी अनुराधा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा ब्लॉग सुद्धा एकदम खास विषयावरती आधारित आहे. मी मूळची सावंतवाडीची आहे आणि लग्न झाल्यानंतर माझं सासर मुंबईला असल्यामुळे मी तिकडे शिफ्ट झाले. पण या सावंतवाडीबद्दल मला नेहमीच आकर्षण आहे, प्रेम आहे भरपूर आणि ते कायम राहणार आहे. सो मी लहान असल्यापासून मला नेहमी असं म्हणजे काय म्हणतात तो विचारायचा मनामध्ये की आपली सावंतवाडी एवढी मोठी आहे, आजूबाजूला अनेक, सावंतवाडी हे गाव नाही आहे पहिली गोष्ट, सावंतवाडी हे शहर आहे चांगलं, सगळ्या सुविधांनी सुसज्ज असं, आणि ह्याच्यामध्ये अनेक गावं आहेत कारण हा तालुका आहे सावंतवाडी. तर त्याच्यामुळे ह्या सावंतवाडीला आणि ह्या आजूबाजूच्या गावांना कुठून पाणी पुरवठा होत असेल असं मला नेहमी मनात यायचं, कारण हा मोठा विभाग आहे. आणि इथे तर म्हणजे मला त्या जागेचं नाव नक्कीच माहिती होतं, पण कधी तिकडे जाण्याचा योग आला नव्हता. तर येस, आजचा व्हिडिओ हा त्याच्यावरतीच आहे की सावंतवाडीला आणि आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा कुठून होतो. तर त्या ठिकाणी मी चालली आहे. तर तिथे गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करेनच, तुम्हाला सर्व माहिती देईन व्यवस्थितरित्या आणि खूप मजा येणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर चला तर मग निघूयात आपण पुढच्या प्रवासाला. मी सावंतवाडीवरून कोलगावच्या रस्त्यानंतर 7 मैलाच्या रस्त्यावरनं आता इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि इकडून हा रस्ता आहे, इथे आल्यानंतर इकडून हा आतमधला रस्ता जो आहे इकडच्या साईडने मला आतमध्ये जायचं आहे. जवळजवळ 2-1 किलोमीटर असेल हा रस्ता आतमध्ये जाण्यासाठी. सो आपण आतमध्ये जाऊयात आणि मग पुढचा व्हिडिओ चला करू. सो फायनली मी मगाशी माझ्या व्हिडिओत सांगितलेल्या ठिकाणी पोचलेली आहे. तर आपण वरती बोर्ड पाहू शकतो ज्याच्यावरती लिहिलेलं आहे सावंतवाडी नगर परिषद सावंतवाडी पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्र. ठीक आहे, तर इथे आपण आलो आहे ज्याचं नाव आहे पाणेकोंड धरण. ठीक आहे, तर इकडे आता आतमध्ये गेल्यानंतर मी पुढची माहिती सांगेनच. आणि इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकतात की घनदाट जंगल आहे. इकडे भरपूर झाडं आहेत आणि खालती पाण्याचा खळखळाटाचा आवाजसुद्धा ऐकायला येत असेल. खालती एक मोठीशी पाईप सिस्टीम पण आपल्याला दिसते, पाहू शकता तुम्ही, असा लांब लचक पाईप आहे पूर्ण. थोडंसं झूम करून दाखवते, पाईप आहे असा लांब लचक. त्याच्यानंतर आजूबाजूला पूर्ण सगळी उंच झाडं आहेत. आणि मी इकडे येताना मी सावंतवाडीवरनं इथे आली आहे. सो सावंतवाडीवरून येताना मी 7 मैलाचा रस्ता जिकडे म्हणतात तर तिकडून पुढे आलेली आहे. पण हा रस्ता भयंकर खडबडीत झालेला आहे. डांबरीकरण केलेला रस्ता आहे पण तो पावसामुळे खराब झालेला असल्याकारणे पूर्ण खडबडीत रस्ता होता. पण येस, आता आतमध्ये आल्यानंतर माझी एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे की आतमध्ये जाऊन मला काय काय तुमच्यासोबत माहिती शेअर करायला मिळते ती. तर येस, चला तर मग आपण आतमध्ये जाऊन पाहूयात आपल्याला काय काय माहिती मिळेल. आपण आता गेटमधून आतमध्ये आलो आहोत. हा संपूर्ण परिसर आहे. समोर आपल्याला दिसतंय मस्तपैकी धरणाचा ब्रिज दिसतोय. इकडे जलशुद्धीकरण व्यवस्थापन आणि आस्थापनाचं त्यांचं ठिकाण आहे. सो माझी आता आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि मला इकडे एक लोकल गृहस्थ भेटले की ज्यांनी भरपूर सारी छान पद्धतीने माहिती मला धरणाबद्दल दिलेली आहे, ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही धरण, तिकडनं पूर्ण जे पाणी येतं त्या साईडला पण पाणी आहे. ठीक आहे, तर त्या साईडनं जे पाणी आहे ते पूर्णपणे खाली येतं आणि खाली पाईपने आल्यानंतर मग ते आपल्याला ह्या साईडला, हे बघा
या साइडला येतं खालच्या पाईपने पूर्णपणे. आणि हे पाणी आपल्याला दिसतंय, हे पाणी बऱ्यापैकी जड आहे, म्हणजे काय म्हणतात ते, त्याचा व्हॉल्यूम खूप आहे. तर हे जड पाणी जे आहे, ह्या पाण्याचा जडपणा कमी करण्यासाठी हे बघा आपण इकडे पाहू शकतो, इथे जी अशी म्हणजे सरळ लाईन दिसते आपल्याला, तिकडे काहीतरी तुम्हाला अडथळे दिसतात, ज्याला की ज्या फरशा बसवलेल्या आहेत झिगझॅग पद्धतीने. तर त्या झिगझॅग पद्धतीने म्हणजे असं सरळ न बसवता झिगझॅग पद्धतीने का बसवलं आहे, तर हे जे जड पाणी आपल्याला दिसतंय, ठीक आहे, तर ह्या जड पाण्याचा जडपणा कमी होऊन ते पुढे व्यवस्थितपणे सुरळीतपणे जावं आणि त्याच्यामध्ये शेवाळ वगैरे न म्हणजे साचून न राहता ते व्यवस्थितपणे पुढे जावं ह्याच्यासाठी ह्या फरशा बसवलेल्या आहेत. तो आता आपण वरती हे झिगझॅग पद्धतीने पाणी जे पुढे जात आहे ते पाहिल्यानंतर, ठीक आहे, ते पाहिल्यानंतर हे जे पाणी असतं ते समोर आपल्याला एक काळ्या कलरचा पाईप दिसतोय, तिकडनं पूर्ण इथे जमा होतं आणि ह्याला फॅक्युलेटर असं म्हणतात. फॅक्युलेटर का म्हणतात, कारण ह्याच्यामध्ये फॅन्स अवेलेबल आहेत आणि त्या फॅनमधून जलशुद्धीकरणाची पहिली प्रोसेस होते आणि नंतर मग हे पाणी इकडे ह्या साईडला आपण एक पाईप बघतोय, त्या पाईपमधून ह्या टाकीमध्ये जमा होतं पूर्णपणे. आपण आता मगाशी पाहिलं की त्या जो काळ्या रंगाचा पाईप होता तिकडनं जे पाणी आलं फर्स्ट प्रोसेसमधून शुद्ध होऊन ते ह्या सेकंड टाकीमध्ये जमा होतं. इकडे इथे अशा लाईनमध्ये आपल्याला अशा स्ट्रिप्स दिसत आहेत ज्याला की चाळणी असं म्हणतात. तर ह्या ज्या चाळण्या आहेत त्या खूप साऱ्या इथे लावलेल्या आहेत. इकडनं जे पाणी इथे येतं ते इथे खालच्या साईडला त्याला हिट होऊन पूर्णपणे ते इथे जमा होतं, ठीक आहे, आणि जमा झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही गाळ असतो, घाण असते, थोडीशी रेती असेल किंवा जे काही असेल ते ह्या चाळण्यांमध्ये चिकटून राहतं खालच्या साईडला पूर्णपणे, आणि बाकीचं थोडंसं शुद्ध झालेलं जे पाणी असतं ते नंतर इकडनं पूर्ण असं वाहत जाऊन ह्या 3 नंबरच्या टाकीमध्ये जमा होतं, ठीक आहे. सो आता मी तुम्हाला ती चाळणी दाखवते की सिंगल पद्धतीची चाळणी कशी अशी ती चाळणी आहे आणि इथे ह्या खालच्या साईडला अशा फिट केल्यानंतर वरून ओपन केल्या जातात आणि मग खालच्या साईडला जो काही गाळ असतो तो पूर्णपणे स्टिक होतो म्हणजे चिकटला जातो. ही एक चाळणी आहे सिंगल, पण अशा पूर्णपणे ओपन करून हे बघा इथे खूप साऱ्या ठेवलेल्या आहेत आणि इथे आतमध्ये पण आपण बघू शकतो या लाईन्समध्ये अशा त्या फिट केलेल्या आहेत ओपन. दुसऱ्या टाकीतून चाळणीतून पाणी क्लिअर झालं की मग हे तिसऱ्या टाकीमध्ये परताना आपल्याला दिसतंय. ही 3 नंबरची टाकी आहे. इकडे आता मोस्ट ऑफ द फायनल प्रोसेस पाण्याच्या शुद्धीकरणाची होते. ह्याच्यामध्ये उरटी आणि टिसेल, टिसेल म्हणजे ब्लिचिंग पावडर आपण ज्याला म्हणतो, त्याचा वापर करतात जलशुद्धीकरणासाठी. तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये समाविष्ट होतं ह्या पाण्यामध्ये, ते लोक त्याचा वापर करतात आणि मग ते जलशुद्धीकरण होऊन स्पेशली अजून एक मला सांगायचं त्या ती जलशुद्धीकरण प्रोसेस होते आणि प्लस ह्याच्यामध्ये खालच्या साईडला बेसमध्ये काही विशिष्ट दगड आणि रेतीचा वापर केला जातो. त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्या दगडांचे 3 थर लावले जातात, म्हणजे एकदम मोठे दगड, त्याच्यानंतर मीडियम साईज आणि त्याच्यानंतर एकदम लहान असे 3 थर दगडांचे, आणि तशी जी रेती असते त्याचं सुद्धा एकदम जाडी रेती, त्याच्यानंतर मीडियम रेती आणि नंतर लहान रेती असे 3 थर रेतीचे लावले जातात. सो एकूण 6 थर ह्याच्या खाली पूर्णपणे लावलेले आहेत की ज्याच्यामध्ये हे पाणी वरती म्हणजे ते थर खाली असतात दगडाचे आणि रेतीचे आणि त्याच्यावरती हे पाणी शुद्धीकरण होत आहे आणि पूर्ण शुद्धीकरण होऊन नंतर मग हे पाणी आपण इकडनं बघू शकतो खालच्या साईडने पाईपने नंतर मग समोर आपल्याला पंप हाऊस दिसतंय तिकडे ते जमा होतं. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होत चाललाय, मला स्वतःला खूप छान वाटतंय की त्या गृहस्थांनी इतकी छान माहिती आम्हाला दिली आहे आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते ह्या व्हिडिओतून. आणि इथे बघू शकता की ती मस्त फुलपाखरं आहेत, भरपूर आहेत बघा, इथे पण आहेत, ह्या साईडला पण आहेत, इकडे एक कारंजा पण आहे, सध्या बंद स्थितीत आहे पण आहे. तो आता आपण पंप हाऊसच्या दिशेने जाऊया. हे आहे पंप हाऊस, ठीक आहे, आता आपण आतमधून पाहूया. इथे खूप सारे पंप आहेत, मोटर्स आहेत आणि हे आकाराने खरंच खूप मोठे आहेत. व्हिडिओत कदाचित ते लहान थोडे दिसत असतील त्यामुळे. आणि ह्या साईडला पाहता इकडे बटन्स दिसत आहेत ज्याचा की काय वापर होतो हे मी तुम्हाला नंतर सांगेन. माझा आवाज कितपत येईल माहिती नाही मला, इकडे खाली काळोख दिसतोय पण येस मी थोडं झूम इन करून दाखवण्याचा प्रयत्न करते. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तिसऱ्या टाकीतून जे पाणी येतं ते पाणी या पंप हाऊसमध्ये या इकडे खालच्या साईडला जमा होत. आता मी तिसऱ्या टाकीतून शुद्ध झालेलं पाणी हे पंप हाऊसमध्ये कुठे जमा होतं हे दाखवलंय.
पण आतमध्ये पाण्याचा खूप आवाज असल्यामुळे माझं बोललेलं तुम्हाला कळलं असेल की नाही मला माहित नाही, म्हणून मी बाहेर येऊन पुन्हा सांगते की तिथे ते पाणी जमा होतं आणि हीच ती जागा आहे की जिकडे जे पाणी जमा झालंय शुद्धीकरण होऊन ते आपल्याला सावंतवाडीमध्ये नरेंद्र डोंगर आणि चिवा टेकडीला पोहोचवलं जातं आणि त्याच्यानंतर तिकडनं पूर्णपणे सावंतवाडी आणि सावंतवाडीच्या आजूबाजूची जी गावं आहेत जसं की चराठा आहे, माझगाव आहे, कोलगाव आहे, माळगाव आहे, तर ह्या ठिकाणी पूर्ण पाणी पुरवठा सगळ्या गावांना होतो सावंतवाडी सकट. मी व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितल्याप्रमाणे की पाणी धरणाकडनं जे येतं त्याच्यानंतर पहिल्या टाकीत, दुसऱ्या टाकीत, तिसऱ्या टाकीत जे जलशुद्धीकरण प्रोसेस होते पूर्ण टू पंप हाऊस आणि इथे शुद्ध झालेलं पाणी टू नरेंद्र डोंगर आणि चिवार टेकडी आणि आजूबाजूची गावं ह्यांना जिथपर्यंत पाणी जातं त्याच्यामध्ये खास वैशिष्ट्य हे आहे की ह्या प्रोसिजरमध्ये एकदम झिरो इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. इथे कुठेही इलेक्ट्रिसिटीचा वापर होत नाही, हे नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्धीकरण होतं. जलशुद्धीकरण होतानाच्या प्रोसेसला जे दगड आणि रेती वापरले जातात म्हणजे जे वापरून खराब झाले ते इकडे स्टोरेज असं केलं जातं. पूर्णतः लांब लचक असे पूर्ण सगळे दगडांची रांग इकडे स्टोअर केली आहे आणि तिकडे साईडला आपण बघू शकतो रेती पूर्णपणे स्टोअर केलेली आहे. तर मी तुम्हाला ते दगडांची साईज दाखवते. ते एकदम मोठ्या साईजचे दगड आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मीडियम साईजचे पण दगड आहेत आणि एकदम छोट्या साईजचे पण दगड आहेत, ह्याच्यापेक्षा पण छोटे आहेत. हे बघा असे, ठीक आहे. आणि आता आपण रेती बघूया, रेती पण दाखवते मी. वापरून आल्यामुळे थोडीशी ओलसर अशी रेती आहे, म्हणजे अशी बऱ्यापैकी जाडसर आहे, एकदम जाड आहे आणि एकदम बारीक अशी थोडी वरच्या साईडला आहे. सो ती रेती आणि दगड इकडे स्टोअर केले जातात. आता ओव्हरऑल आपण जलशुद्धीकरणाची प्रोसेस कुठे होते, कशी होते, त्याचा पुरवठा कुठे कुठे काय होतं याची सगळी माहिती घेतलेली आहे. पण ह्या म्हणजे हे जे शुद्धीकरण होतं त्याद्वारे जे खराब पाणी असतं ते कुठे जमा होतं, कुठे सोडलं जातं ते मी तुम्हाला दाखवतेच आहे. आणि प्लस सांगते की हे जे खराब पाणी सगळं जमा होतं ते माडखोलला जे धरण आहे त्याच्या साईडला आजूबाजूला जे ओहोळ आहे तिकडे ते निचरा केलं जातं किंवा तिकडे सोडलं जातं, ठीक आहे. तर आपण पाहूया ती जागा. हे जे दूषित आणि खराब झालेलं पाणी दिसतंय ते माडखोलच्या धरणाला जाऊन मिळतं पुढे. मगाशी आपण पंप हाऊसमध्ये गेलेलो, तिकडे आपण खूप सारे बटन्स बघितले, लाईट चालू होती थोडी, ठीक आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला असं वाटलं असेल की अरे हिने तर मगाशी सांगितलं की झिरो इलेक्ट्रिसिटी इकडे वापरली जाते आणि इथे तर आम्हाला लाईट्स दिसत आहेत, पंपाचे बटन्स दिसत आहेत. तर येस, तो पंप आहे, पण तिकडनं एक पाईप अजून जोडला गेलेला आहे की जिकडनं हे शुद्धीकरण झालेलं पाणी आहे ते पूर्ण खालच्या साईडने असं येतं आणि इकडे वरती एक टाकी दिसते आपल्याला थोडी दगडाची अशी बांधलेली, ठीक आहे. तर तिथे ते स्टोरेज होतं, जवळजवळ 1,00,000 लिटर पाणी इकडे स्टोअर केलं जातं. सो हे वरून येणारं जे पाणी आहे ते बॅक वॉशिंग प्रोसिजरसाठी दिवसातून 2 वापरलं जातं, एक म्हणजे सकाळी 12:30 आणि रात्री 10:30, ठीक आहे. सेम पाणी जे वरून येतं पुन्हा ते हा पूर्ण प्रकल्प शुद्धीकरणासाठी वापरलं जातं, जे की आठवड्यातून 1 होतं, ठीक आहे. आणि नंतर मग सेम तेच पाणी तो आठवडा संपल्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पंप हाऊसचं जे पाणी जमा होतं ते क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. ते एकदम डिटेल प्रोसेस आहे क्लिनिंगची आणि म्हणूनच तिकडे पंपला जे बटन्स आणि इलेक्ट्रिसिटी ठेवली आहे थोडीशी, कारण ते पाणी जे आहे ते पूर्णतः आपल्याला खेचून म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या सहाय्याने खेचून इथे वरती स्टोअर करता येतं. ओव्हरऑल मी जवळजवळ सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता मला तुम्हाला इकडे एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे हा खूप ह्यूज प्रकल्प आहे. बघू शकतात वरती जेवढा आहे रुंदीने लांबीने तेवढाच तो खालती पण डीप आहे आणि मोठा आहे, ठीक आहे. आणि हा आहे ना, हा त्यांचा जुना बांधलेला प्रकल्प आहे म्हणजे सर्वात पहिला. आणि तिकडे समोर मी थोडं झूम करून दाखवते, आपल्याला असं थोडं निळ्या कलरचा एक हे दिसतोय, सेटअप दिसतोय, ठीक आहे. तर तिकडे अजून त्यांनी पाणी सोडलेलं नाही आहे, पण तो त्यांचा नवीन प्रकल्प आहे पाणी शुद्धीकरणाचा. आणि येस, आता सर्वात एक्सायटेड पार्ट म्हणजे धरणाच्या पलीकडे काय आहे ह्याची उत्सुकता मला पण लागलेली आहे. खूप छान थंड असं हवामान आहे, क्लायमेट आहे इकडे आणि खूप छान वाटते असं. म्हणजे आता जवळजवळ आता थोड्या वेळाने ऊन चालू होईल पण असं काही जाणवत नाही, मस्त थंड वातावरण आहे. आणि इकडे छान अशी झाडं सुशोभीकरणासाठी लावलेली आहेत. इकडे गणपती मंदिर बघतोय आपण, इथे छान तुळस आहे मस्तपैकी. आपण
देवळात जाऊया. देऊळ बंद आहे हे बघा, इकडे लिहिलंय श्री सिद्धी गणेश मंदिर पाणेकुंड सावंतवाडी. आपण आता मध्ये जाऊ. मस्त अशी सुंदर दगडी अशी मूर्ती आहे गणपतीची, व्हाईट कलरची, आणि छान असं सिंपल डेकोरेशन आहे. मस्त वाटते, पण देऊळ बंद असल्यामुळे मी आतमध्ये नाही जाऊ शकत, इकडनंच तुम्हाला दर्शन करवते. आणि मी असं म्हणजे त्या गृहस्थानेच मला सांगितलं की माघी गणेश जयंती जेव्हा असते, माघी गणपती उत्सव, तेव्हा इकडे खूप मोठा गणपतीचा उत्सव असतो आणि इकडे भरपूर लोक येतात आणि छान कार्यक्रम वगैरे होतात इकडे, असं त्यांनी मला सांगितलं. दगडामध्ये असं छान म्हणजे असं चेहरा आहे गणपतीचा, आणि इथे असं त्यांनी मस्त कलरिंग केलेलं आहे. तिकडे डोळे पण आहेत, थोडं आता हे झालं दुसरं, पण मस्त आहे, छान एकदम कोरीव काम केलंय दगडामध्ये. चला तर मग आता देवळाच्या मागच्या साईडने जागा आहे, वरती जाऊयात आपण पायऱ्यांनी. खूप मस्त वाटतंय यार, खूप छान दिसतंय. आय थिंक पाऊस असला असता ना आता तर अजून थोडं वरती असलं असतं पाणी, पण बघू शकतात एकदम म्हणजे कळत नाही. तिकडे समोर बघा पूर्ण हिरवंगार आहे, पण पाणी कुठे आहे आणि ते झाडं कुठून चालू होत आहेत ते कळत नाही आहे. पूर्ण झाडांचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलेलं आहे, एवढं क्लिअर कट आणि संथ पाणी आहे. खूप खूप छान दृश्य आहे. आपण पुढे जाऊन बघूयात ब्रिजवरती. मी मगाशी म्हटलं की पाऊस असला असतं तर अजून वरती पाणी असणार होतं, तसं वरतीच आहे पाणी बऱ्यापैकी. हे बघा, हे पावसाचं जे पाणी जमा झालेलं आहे किती खराब आहे बघू शकता तुम्ही. थोडं असं म्हणजे हिरवंगार दिसतंय, शेवाळ वगैरे आलेलं आहे वरती. हेच जे पाणी आहे जे मगाशी मी सर्वात पहिलं खालचा व्हिडिओ जो आहे जिकडे फिल्टर प्रक्रिया त्यांची असते, जलशुद्धीकरण प्रकल्प, तिकडचा व्हिडिओ मी घेतलाय, तर हेच पाणी तिकडे जाऊन पूर्णतः सगळ्या प्रोसिजरमध्ये क्लीन होऊन नंतर मग आपल्या सावंतवाडीला त्याचा पाणी पुरवठा होतो आणि आजूबाजूच्या गावांनाही होतो. आणि मला स्वतःला उत्सुकता होती की आमच्या सावंतवाडीला कुठून पाणी पुरवठा होतं, आणि ते आज ठिकाण मला मिळालेलं आहे आणि मी खूप हॅपी आहे की म्हणजे मला खूप छान पद्धतीने माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली आहे आणि खूप छान दृश्य आहे. मी आता अजून थोडं पुढे जाते म्हणजे आपल्याला कळेल की वरून खालचा नजारा कसा दिसतो आहे. अन्नाच्या ब्रिजच्या बरोबर मध्यभागी मी पोचली आहे आणि मला आता जास्त पुढे जायची हिंमत होत नाही आहे, कारण मला स्वतःला भीती वाटते. आणि कसं आहे की मला हा व्हिडिओ बनवण्याच्या नादामध्ये कुठचीही रिस्क घ्यायची नाही आहे, म्हणून मी इकडेच थांबून तुम्हाला दाखवते की हे जे पाणी आहे समोर पाहू शकतात, मस्त घनदाट जंगल आहे, हिरवंगार असं पाणी आपल्याला दिसतंय. पावसाळ्यामध्ये जेव्हा हे धरण ओव्हरफ्लो होतं म्हणजे जेव्हा पाणी भरपूर पूर्ण वरपर्यंत येतं, तेव्हा इकडे समोर आपण पाहू शकतो ते दरवाजे आहेत, ठीक आहे, तर ते ऑटोमॅटिकली ओपन होतात आणि मग ते पाणी जे असतं ते शुद्धीकरणासाठी वापरलं जात नाही. जे ओव्हरफ्लो पाणी होतं ते डायरेक्ट खालच्या साईडने दरवाजे उघडल्यानंतर जे पूर्ण वाहत ते वाळातून वगैरे वाहत जातं आणि माडखोलला वगैरे तिकडे जे वाळ आहे तिकडे ते सोडलं जातं. धरणाचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर हे जे दरवाजे आपल्याला दिसत आहेत ते ऑटोमॅटिकली उघडले जातात, पण ते बंद करण्याची प्रक्रिया मात्र मॅन्युअली आहे. इकडच्या माणसांना येऊन ते बंद करावे लागतात, ऑटोमॅटिकली बंद होत नाही. आणि इथून जो हे जे धरणाचं पाणी आहे तर ह्याच्यासाठी खालतून जो पाईप आहे तिकडनं पूर्णतः मग त्या प्रकल्पामध्ये जाऊन ते पाणी शुद्धीकरण होऊन आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी वापरलं जातं, ठीक आहे. सो अशा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि इकडनं छान आपल्याला दृश्य दिसत आहे. सो आता मी खालच्या साईडला जाते. चला तर मग पाणेकोंड धरणच्या इकडची जर्नी आता माझी संपलेली आहे. आता मी सावंतवाडीला पुन्हा परतीच्या प्रवासाला जाणार आहे. पण येस, बऱ्याच लोकांना माहिती आहे की सावंतवाडीला आणि इतर गावांना पुरवठा पाणेकोंड धरणाच्या इकडनं होतो,
मी पण ऐकून होते, पण आज ही जागा पाहण्याचा योग मला आला आणि इथे येऊन बऱ्याच जणांना माहिती असते जागा, पण इकडचं आतलं वैशिष्ट्य माहिती नसतं की एक्झॅक्टली पाणी शुद्धीकरण कसं होतं किंवा काय प्रोसिजर आहे, जी की मला खूप छान पद्धतीने इकडच्या लोकल गृहस्थांनी माहिती दिलेली आहे. त्यांच्या माहितीनुसार मी संपूर्ण पद्धतीने ती तुमच्यापर्यंत माझ्या व्हिडिओने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. मी अशी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर अजून असेच काही व्हिडिओज पाहायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की एखादं ठिकाण तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल, पाहायचं असेल, तर मला जर शक्य असेल तर मी नक्की ते ठिकाण एक्सप्लोअर करून त्याची माहिती देण्याचा आणि तो छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सो मला इकडे एक ह्या जर्नी दरम्यानची एक खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे इकडनं येताना मी पहिल्या व्हिडिओमध्ये बोलले की 2 किलोमीटर अंतर आहे म्हणून, पण ते 2 किलोमीटर नसून मला आत्ताच कळालं आहे की वळणावळणाचा रस्ता असल्या कारणापासून मेन रोडपासून इकडे यायचं अंतर साधारण 4-4.25 किलोमीटर आहे. आणि म्हणजे कुतूहलाची गोष्ट ही आहे की इकडून साधारण नरेंद्र डोंगरपर्यंतचा अंतर 7 किलोमीटर वगैरे असेल, तर या 7 किलोमीटर पर्यंत 0 इलेक्ट्रिसिटीचा वापर होऊन जे पाणी येतं ते आपल्या पूर्ण सावंतवाडीकरांना आणि पूर्ण सगळ्या आजूबाजूच्या गावांना मिळतंय पिण्यासाठी. म्हणजे आपल्या घरामध्ये जे एक ग्लास शुद्ध पाणी आपण पितोय ते सावंतवाडीकरांनो आपल्याला इकडनं मिळतंय, बरं का? तर हे सगळ्यांच्या लक्षात असू द्यात. आणि आता मी तुमची सगळ्यांची रजा घेते, माझा व्हिडिओ संपत आला आहे. सो माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आभार.